ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संभाव्य महापुरासाठी सांगली महानगरपालिका सज्ज, सीसीटीव्ही कॅमेरा वॉकी टॉकीची केली व्यवस्था। संभाव्य महापुरासाठी सांगली महानगरपालिका सज्ज होताना दिसत आहे। यंदा कृष्णेची पाणी पातळी पाहण्यासाठी 17 ठिकाणी महापूर कालावधीतही बॅटरीवर चालणाऱ्या कॅमेऱ्याची सोय करण्यात आली आहे। 2019 चा अनुभव उराशी बाळगून महानगरपालिका यंत्रणा सज्ज झाली आहे। मागच्या वर्षी संवाद संपर्क साधण्यातील अडथळा लक्षात घेऊन सांगली महापालिकेने BSNL आणि टॉवरच्या माध्यमातून वॉकी टॉकीची सोय करण्यात आली आहे। याचबरोबर पाण्याची पातळी पाहून यंदा सक्तीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे। चला तर मग पाहूया महापालिकेचं आपत्तीबाबतचं नियोजन। सांगली महानगरपालिका क्षेत्राला सन 2019 मध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च महापुराला सामोरं जावं लागलं होतं। 57.6 एवढ्या उंचीचं पाणी पातळीला यावेळेस सामोरं जावं लागून सुमारे 1.25 लाख लोक आणि 40,000 प्रॉपर्टीज ह्या महापुरामुळे अफेक्ट झालेल्या होत्या। ह्या महापुराचा बोध घेऊन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने यावर्षी सावधानतेच्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत आणि महानगरपालिका क्षेत्रात यावर्षी पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सक्षम आहे आणि सज्ज झालेली आहे। यावर्षी विशेष बाब म्हणजे पूर पातळीवर आणि स्थलांतरावर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेने 17 ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवलेली आहे। ह्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची पातळी सुद्धा बघता येणार आहे आणि त्याचबरोबर पाण्याची पातळी कशी वाढते आणि त्या भागातले लोक स्थलांतरित होत आहेत की नाही याची सुद्धा पाहणी आपल्याला करता येईल आणि पूर परिस्थिती आली तरी हे CCTV कॅमेरे कार्यरत राहतील यासाठी बॅटरीची व्यवस्था सुद्धा तिथे करण्यात आलेली आहे। म्हणून पूर परिस्थितीमध्ये कॅमेरे बंद पडण्याची शक्यता नाहीये। यासोबत मागच्या वर्षी एक मोठा जो प्रॉब्लेम आम्ही फेस केला होता तो संपर्क यंत्रणेचा। मागच्या वर्षी BSNLची यंत्रणा आणि त्याचबरोबर मोबाईल टॉवर्स सगळे बंद झाल्यामुळे एकमेकांशी संपर्क करणं अवघड होतं। त्यातून बोध घेऊन महानगरपालिकेने यावर्षी स्वतःची वायरलेस वॉकी टॉकी यंत्रणा उभारलेली आहे आणि महानगरपालिकेच्या सर्व महत्वाच्या वाहनांमध्ये महत्वाच्या कार्यालयांमध्ये आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांकडे या वॉकी टॉकी असतील। याच्या माध्यमातून 100 अधिकारी एकमेकांशी संपर्कात राहतील आणि महानगरपालिका क्षेत्रापासून बाहेर सुमारे 10 किलोमीटर एरियापर्यंत ही वॉकी टॉकी यंत्रणा कार्यरत असेल। ह्या वॉकी टॉकीचा फायदा याबरोबर दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन किंवा अन्य कामांमध्ये सुद्धा महानगरपालिकेला करता येणार आहे। यावर्षी महानगरपालिकेने नागरिकांना आपत्ती काळात पाण्याची पातळी जर वाढली तर किती भाग प्रभावित होतो, कोणकोणतं क्षेत्र पाण्याखाली जातं किंवा इतर काही माहिती पाहिजे असेल, निवारा केंद्रांची माहिती हवी असेल, मदत केंद्रांची माहिती हवी असेल तर महानगरपालिकेने स्वतःचं आपत्ती मित्र नावाचं ऍप तयार केलेलं आहे। या आपत्ती मित्र ॲपमधून नागरिकांना आपल्या घरी बसून एका क्लिकवर पाण्याची पातळी किती आहे, पुढच्या 2 तासात पाण्याची पातळी किती होणार आणि कुठलं क्षेत्र प्रभावित होणार याची माहिती मिळेल। त्यासोबत आपल्या जवळचं निवारा केंद्र कोणतं, कोणत्या निवारा केंद्रात किती व्यक्ती आहेत किंवा मदत करायची असेल तर कुठलं जवळचं मदत केंद्रात आपण जाऊ शकतो याची सुद्धा सगळी माहिती ह्या ॲपच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध होणार आहे। गव्हर्नमेंटच्या ज्या महत्वाच्या एजन्सीज आहेत, जिल्हा प्रशासन असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, राज्य शासन असेल, यांच्या वेबसाईट सुद्धा ह्या त्यांची लिंक सुद्धा ह्या ॲपवर देण्यात आलेली आहे। एकंदरीतच ह्यावर्षी ॲपच्या माध्यमातून नागरिकांना खात्रीलायक माहिती घरी बसल्या मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांचा संभ्रम सुद्धा दूर व्हायला मदत होईल। महानगरपालिकेने मागच्या वर्षी एक जी महत्वाची गरज महानगरपालिकेला होती ते आपत्ती मित्रांची, स्वयंसेवकांची कमतरता बऱ्याच प्रमाणात भासली होती तर यावर्षी महानगरपालिकेने आपत्ती मित्रांची नोंदणी सुरू केलेली आहे। या आपत्ती मित्रांमध्ये सर्पमित्र, प्राणीमित्र, पट्टीचे पोहणारे, बोट चालक किंवा इतर कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करू शकणारे प्रशिक्षित व्यक्ती यांचा समावेश आहे। महानगरपालिकेकडे 100 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि यांच्या मदतीने यावर्षी महानगरपालिका प्रत्येक प्रभागामध्ये आपत्ती व्यवस्थापन दल तयार करणार आहे आणि ह्या आपत्ती व्यवस्थापनाच्या दलाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये महानगरपालिका क्षेत्रात आपत्तीचं बचाव आणि सुटकेचं काम केलं जाईल। महानगरपालिकेकडे स्वतःची साधन सामग्री सुद्धा सज्ज करण्यात आलेली आहे। 7 बोटी सुसज्ज असून अजून 2 बोटी महानगरपालिका विकत घेत आहे। एकंदरीतच 9 बोटी महानगरपालिका प्रशासनाकडे असतील। यासोबत स्थानिक काही बोट क्लब जर असतील तर त्या बोट क्लबच्या बोटी सुद्धा महानगरपालिका प्रशासन उपलब्ध करून घेत आहे आणि ह्या बोट क्लबच्या माध्यमातूनच बोटी चालवणं, वाचवणं,
नदी मध्ये वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करणं, याचं प्रशिक्षण सुद्धा महानगरपालिका क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना किंवा नागरिकांना देण्यात येणार आहे. या वर्षी मागच्या अनुभवातून आम्ही एक चांगली गोष्ट करतोय, ते म्हणजे नागरिकांना मागच्या वर्षी आम्ही आवाहन करत होतो की आपण घराबाहेर पडावं, तर नागरिक 2005 अंदाज घेऊन घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत होते आणि त्यामुळे अचानक पाणी पातळी वाढून बऱ्याच नागरिकांना आपल्या घरात अडकून राहावं लागलं. तर यावर्षी संभाव्य पाणी पातळीची वाढ लक्षात घेता आम्ही नागरिकांना सक्तीने घराबाहेर काढणार आहोत आणि त्या घराला सील करून जोपर्यंत पाणी पातळी उतरत नाही आणि सुरक्षात्मक उपाययोजना झाल्या त्याची खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही नागरिकांना त्यांच्या घरामध्ये प्रवेश करू देणार नाही. याच अनुषंगाने नागरिकांना माझी विनंती आहे की आतापासूनच आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आपण हलवण्यास सुरुवात करावी. घरात काही कागदपत्र असतील, दागदागिने असतील, रोकड असेल, तर नागरिकांनी ती आतापासूनच सुरक्षित स्थळी हलवावी आणि त्याचसोबत पूरपट्ट्यातल्या नागरिकांनी, बफर झोन मधल्या नागरिकांनी किंवा इतर ज्यांना पुराचा धोका आहे अशा नागरिकांनी आतापासूनच आपल्या पावसाळा कालावधीसाठी दुसरं घर शोधण्याची तयारी करावी अशी मी प्रशासनाच्या माध्यमातून विनंती करत आहे. एकंदरीतच कोरोनाच्या सोबतच या वर्षीच्या पावसाळ्याला तोंड देण्यासाठी आणि पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला सुद्धा तोंड देण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज आहे आणि मागच्या वर्षी अचानक अशी परिस्थिती उद्भवून सुद्धा महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नव्हती किंवा मोठी हानी झालेली नव्हती, त्यापेक्षा चांगली कामगिरी नक्कीच यावर्षी सुद्धा होईल अशी मला खात्री आहे.